महाबळेश्वर पाचगणी कोयना अशी एकाहून एक पर्यटन केंद्र असणाऱ्या सातारा जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीनं आणखी एक ओळख मिळू पाहते कृषी पर्यटनाची. जिल्ह्यामध्ये सध्या 60 अधिक कृषी पर्यटन केंद्र आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले अच्छे दिन पाहूयात थेट तिथंच जाऊन. सध्याच्या युगात पर्यटनाच्या संकल्पना बदलत आहेत. आजवर आर्थिक कुवत असणारेच पर्यटनाबाबत विचार करू शकत होते, पण आता त्याला नवरूप प्राप्त झालंय. शहरातल्या नागरिकांना ग्रामीण जीवनाची ओढ आणि शेती नसणाऱ्या कुटुंबांना शेतीत रमण्याची हौस आता पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून भागवता येते. तरुणांच्या वाढत्या सहभागामुळे सातारा जिल्ह्यात तब्बल 60 पर्यटन केंद्र सध्या सुरू आहेत. यातून हे शेतकरी शेतातच लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत आणि साताऱ्याला नवी ओळख निर्माण करून देत आहेत. आमच्याकडे असणारं हे जे काय साधन सामग्री आहे, पहिली जे शेतीला वापरणारे ट्रॅक्टर असू द्यात, बैलगाडी असू द्यात, हे सगळं ह्या कृषी पर्यटनात वापर केला जातो. आणि याचा ज्यावेळेस सुरुवात केली 8 नोव्हेंबर 2015 हे कृषी पर्यटन चालू केलं. 12 KVK कृषी विज्ञान केंद्र, तिथं मी माझं प्रशिक्षण याचं घेतलेलं आहे. साताऱ्यात महाबळेश्वर, पाचगणी, कोयना, प्रतापगड अशा पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटन ही संकल्पना पुढे आली आहे. कृषी व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचा पाया. कृषी व्यवसायावर सुमारे 80% लोक अवलंबून आहेत. शेती व्यवसायाला जोडधंद्याची साथ लाभली तर उत्पादनात हमखास भर घालता येणारे प्रकल्प म्हणजे कृषी पर्यटन. महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित म्हणजेच मार्टनं यासाठी पुढाकार घेतलाय. शेतातला फेरफटका, आपल्या संस्कृतीची ओळख, निर्भेळ आनंद, शहरी जीवनाचा उभग आलेल्या लोकांनी 4 दिवस शेतात जाऊन राहणं, शेतकऱ्यांना शहरी साहेबाचा सशुल्क पाहुणचार करणं, प्रेमानं आदरातिथ्य करणं म्हणजे कृषी पर्यटन. शहरी भागातील नागरिकांना शेतीचं महत्त्व कळावं, शेतीची माहिती व्हावी यासाठी कृषी पर्यटन ही संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीनं समोर येते. केळीची बाग असेल किंवा ऊस शेती कशा पद्धतीने केली जाते की प्रत्यक्ष ऊस कसा येतो, याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं या ठिकाणी सुद्धा या कृषी पर्यटनामध्ये पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीनं सातारा जिल्ह्यात जवळजवळ 52 ॲग्रो टुरिझम हे डेव्हलप होताना दिसतात. आणि अशाच पद्धतीनं सातारा जिल्हा देखील हा पर्यटनाचं प्रमुख आकर्षण होतोय. या कृषी पर्यटनाचा उगम 65 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झाला. ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कृषी पर्यटन आहे. शहरी जीवनातला ताणतणाव कमी करण्यासाठी शहरी लोक कृषी पर्यटनाला प्राधान्य देतात. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची सुरुवात करणाऱ्या आणि यशस्वी कृषी पर्यटन राबवणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा व्यवसाय करावा हा विचार मांडला गेला आणि त्यासाठी व्यासपीठ तयार केलं. त्यामुळे कृषी पर्यटनाचं महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या विविध भागात शेतकरी प्रयत्नशील आहेत. ज्या गावात कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली तिथल्या स्थानिक उद्योगांना चालना मिळाली. या कृषी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे या व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेता शासनही अनुदान देण्याचा विचार करत आहे. बोटिंग आहे, शेतीतलं आपलं ऊस आहे वगैरे, भरपूर कांदे लावले, ते बघण्यासारखे खूप आहे. खाण्याची सोय आहे. मी डिअर बघितला, मी लायन बघितला, मी डग बघितले, मी बोटिंग केलं, मी स्विमिंग केलं, परत नेटवर गेलो शेतीवर, शेतीच्या परत ऊसी पाहिले. कृषी पर्यटन सध्या जोमात आहे, पण त्यासाठी मेहनतीची तयारी असायला हवी. सर्वसाधारण 5 एकर जमीन आणि एकत्रित कुटुंब असल्यास हा व्यवसाय करणं सहज आणि सोपं जातं. एकत्र कुटुंब असल्यानं घरचा पैसा घरातच राहतो, शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांनी या व्यवसायात उतरण्याची गरज आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.